रामचरण आणि एनटीआर यांचे बहुप्रतीक्षित बिग बजेट ट्रिपल आर मूवी प्रेक्षकांना भावला. बाहुबलीनंतर बिग बजेट पिक्चर गेल्या 2 वर्षापासून वाट पाहत असलेल्या ट्रिपल आर मूवी वर्ल्ड वाईज 25 मार्च रोजी लॉन्च झाला. सोलापुरातील लक्ष्मीनारायण टॉकीजमध्ये 25 मार्च रोजी सकाळी 7 वाजता ट्रिपल आर मूवीची सुरुवात करण्यात आली. तर या ट्रिपल आर मूवीमध्ये तेलुगू फिल्म इंडस्ट्रीजचे एनटीआर, रामचरण, बॉलिवूडचे अजय देवगण आणि आलिया भट्ट यांनी काम केलेले आहे. ट्रिपल आर मूवी सकाळी 7 वाजता पहिला शो सुरुवात करण्यात आला. पिक्चर पाहण्याच्या आधी एनटीआर आणि रामचरणच्या चाहत्यांनी, विशेष म्हणजे राजमोगली यांच्या फॅन्सनी, भोपळा आणि नारळ फोडून घोषणाबाजी केल्या. लक्ष्मीनारायण टॉकीज मध्ये ट्रिपल आर फर्स्ट शो पिक्चर पाहताना थिएटर मध्ये फॅन्स व प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणे घोषणाबाजी केल्या. चला तर पाहूया ट्रिपल आर मूवीचे काही क्षण. बाहुबली नंतर बिग बजेट मूवी म्हणून हा पिक्चर ओळखला जात आहे. एस एस राजमोगली यांचे पिक्चर म्हणजे बिग बजेट आणि पिक्चर क्वालिटी आणि साऊंड ग्राफिक्स, स्टोरी, फाइट हिरो, हिरोईन आणि पिक्चर मध्ये पाहण्यास खूप चांगल्या पद्धतीने दिसून येतो. तर ट्रिपल आर मध्ये काही विशेष आहे ते पिक्चर पाहिल्यानंतर समजेल अशी माहिती लक्ष्मीनारायण टॉकीजचे मालक लक्ष्मीनारायण गुंडेटी यांनी स्वरांजली न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले. आज रोजी एस एस राजमौळीचा आर आर पिक्चर लक्ष्मीनारायणमध्ये तेलुगूमध्ये रिलीज झालेला आहे आणि प्रेक्षकाची प्रचंड उत्सुकता आणि प्रचंड दाद प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि सर्वांनी या पिक्चरची अतिउत्तुंग सुरुवात केलेलं आहे आणि हा पिक्चर ब्लॉकबस्टर झालेला आहे आणि पिक्चरेशन, मेकिंग, साऊंड, लाइटिंग आणि कला प्रत्येक कलाकारांचे काम अद्भुतपणे झालेलं आहे. फर्स्ट शो संपल्यानंतर प्रेक्षकांनी राजमोगली, रामचरण आणि एनटीआर यांच्या बाबतीत आणि ट्रिपल आर पिक्चर बाबतीत काय म्हणाले पहा. ब्लॉकबस्टर पिक्चर, सुपर ब्लॉकबस्टर, जय एनटीआर, जय एनटीआर, ब्लॉकबस्टर, जय एनटीआर, 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 जय सुपर ऍक्शन.